विचारते पाटण मध्ये सुषमा अंधारेंनी तुमच्यावर टीका केलेली आहे, आजोबांचा वारसा तुम्ही जपला नाही विचारांचा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि कलंक आहेत असं पण म्हटलेलं आहे त्यांनी। ती सुषमा अंधारेंना त्यांच्या टीकेला उत्तर देणे एवढं त्या काय मोठ्या नाहीत। माझ्या कार्यकर्त्यांनी कालपासूनच त्यांना उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि माझे खालचे कार्यकर्तेच त्याला उत्तर देतील आणि कोण कोणाचा वारसा जपतंय हे माझा मतदारसंघ चांगलं जाणतो, जिल्हा जाणतो, महाराष्ट्र जाणतो। सुषमा अंधारेने बाहेर येऊन माझ्या मतदारसंघामध्ये उलट त्याच्यावर किती निगेटिव्ह रिॲक्शन आल्या ह्या जर सोशल मीडियावर त्यांनी कालनंतर पाहिले असतील तर त्यांचं त्यांना लक्षात येईल की काय आपण कसं वक्तव्य केलं आणि त्याच्या पाटण विधानसभा मतदारसंघात काय रिॲक्शन्स आलेत। काल मला त्यांची सभा झाल्यानंतर बऱ्याच लोकांचे आमच्या कार्यकर्त्यांचे फोन आले की याच्या बाबतीतली तीव्र भावना आमची आहे, पण मी आमच्या लोकांना शांत राहायला सांगितले की त्यांच्या टीकेला मी अजिबात बिलकुल सुद्धा महत्व देत नाही। माझी मतदारसंघातली जनता, माझ्या मतदारसंघातली लोक ही कालही माझ्याबरोबर होती, आजही माझ्याबरोबर आहेत आणि उद्याही माझ्याबरोबर राहतील। त्यांनी किती अशी भाषणं केली, किती असल्या सभा घेतल्या, तरी माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्यावरती त्याचा येतं किंचितही परिणाम होणार नाही। ठीक आहे, घोडे मैदान लांब नाही, 2024 या म्हणाव। सुषमा अंधारेंना त्यांच्या महाविकास आघाडीला वाटलं तर तळ ठोकून बसा म्हणा माझ्या मतदारसंघात। गुलाल किती पडतोय कोणाच्या अंगावर हे माझ्या मतदारसंघातली जनता निकालातनं त्यांना दाखवून देईल। काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांच्या महाविकास आघाडीची काय अवस्था झाली माझ्या मतदारसंघामध्ये, एकूण सरपंचांना झालेल्या निवडणुकीमध्ये जवळपास 69.21% मतं बाळासाहेबांच्या शिवसेनेला पडली आणि केवळ 21% मतं ही ठाकरे सेनेला पडली। ठाकरे सेना सुद्धा नाही, राष्ट्रवादी काँग्रेसला, तिथं तर ठाकरे सेना तिसऱ्या नंबरला आहे पाटण विधानसभा मतदारसंघात। तिथं माझ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यानंतर काँग्रेस आणि तिसऱ्या नंबरला ठाकरे सेना आहे। ठाकरे सेना तर कुठंच नाही, पण माझ्यानंतर 2 नंबरला असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमध्ये आणि माझ्या मतांमध्ये सरपंचांना पडलेल्या निवडणुकीत जवळपास 50% मतांचा डिफरन्स आहे। त्यामुळे लोकांनी लोकमतातनं निवडणुकीतनं हे दाखवून दिलंय आम्हाला बोलायची सवय नाही, आम्ही काम करतो आणि आमचं काम निवडणुकीत बोलेल। याचा किती परिणाम तुमच्या शिंदे गटावर जाणवेल, याच कारण की एका बाजूने आदित्य ठाकरे आहेत यात्रा करतायत, दुसऱ्या बाजूने अंधारे करतायत, काय सांगायचं? -0% परिणाम टक्केवारीत मोजला जातो, मी सांगतोय तसं -0% परिणाम होईल, येतं किंचितही परिणाम होणार नाही। त्यांनी महाप्रबोधन यात्रा आज नाही काढली, 4 महिने झाले सुरू आहे, त्याच्यानंतर ग्रामपंचायती झाल्या, नगरपालिका झाल्या, नगरपंचायती झाल्या, जिथं सामान्य लोकांनी मतं दिली तिथं ठाकरे सेना कितव्या नंबरला गेली, महाराष्ट्रात 5व्या नंबरला गेली। कसली यात्रा त्यांनी काढली तरी लोक त्यांच्या बरोबर नाहीत हे त्रिवार सत्य आहे आणि -0% परिणाम आमच्यावर होईल। ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आले, त्यांनी सुद्धा पाटणमध्ये सभा घेतली, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेतली, काय खास प्रेम आहे तुमच्यावर असं वाटतंय? असं वाटतंय पाटण मतदारसंघ त्यांना वाटत असेल इथं यावं, इथं काही परिणाम दिसल त्यांच्या सभेचा, पण आदित्य ठाकरे साहेबांची सभा झाली आणि मोठा लॉट ग्रामपंचायतींचा झाला तिथं लोकांनी दाखवून दिलं। आता सुषमा अंधारेंची सभा झाली, महिन्या 1.5 महिन्याचा दुसरा लॉट येतोय ग्रामपंचायतीचा। निवडणुकीतनं लोकमतातनं मतदानाच्या कौलातनं आम्ही दाखवून देऊ त्याला। येणाऱ्या विधानसभेला मतदारसंघामध्ये ठाकरे सेनेचा उमेदवार दिला जाणार आहे? ठाकरे सेनेचा हा, मला वाटलं ठाकरे म्हणताय तुम्ही। कोणी उमेदवारी उद्या माझ्या विरुद्ध, आमची पारंपरिक लढत देसाई आणि पाटणकर अशी असते पाटण मतदारसंघामध्ये। मी आता बाळासाहेबांच्या शिवसेनेच्याकडनं मंत्री आहे, आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला 2024 पुन्हा संधी दिली विधानसभा लढवायची, माझी इच्छा आहे, मला संधी दिली, पक्षाचा आदेश पाळून मी ती निवडणूक लढवेन आणि मला विश्वास आहे की जशी पाठीमागच्या वेळी माझ्या मी मागाशी म्हटलं तसं माझ्यानंतर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ठाकरे सेना 3रा नंबरला आहे, त्यामुळं ठीक आहे निवडणुका होतील, मी कामाच्या रूपानं बोलेन, लोक माझ्याबरोबर आहेत। झालेल्या निवडणुकीत नगर ग्रामपंचायतीचे आम्ही दाखवून दिलेला आहे, त्याचीच पुनरावृत्ती 2024 विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल। किती सभा होऊ द्यात, किती यात्रा निघू द्यात आणि कितीही येऊन त्यांनी टीका करू द्यात, आम्ही टीकेला टीकेनं उत्तर देणार नाही, आम्ही त्यांच्या टीकेला कामातनं उत्तर देऊ। साहेब
गेल्या मंत्रिमंडळामध्ये गेल्या सरकारच्या महाबळेश्वरचा पर्यटन आराखडा तयार केला होता विकासाचा, तर आदित्य ठाकरेंनी एक पत्र काढलेलं आहे आणि पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना असं म्हटलंय की तो आराखडा बदलू नये, जी कामं पहिली जशी आपण नियोजित केली होती त्याच पद्धतीनं करावी. तो मूळ जो आराखडा प्रारूप तयार केलेलं होतं त्याच्यामुळं मुख्य जी बाजारपेठ आहे सावनेर रोड, तिथल्या अनेक व्यावसायिकांची, अनेक दुकानदारांची, दुकानाच्या पाठीमागे ज्यांची घरं राहिली आहेत त्या लोकांच्या मिळकतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार होतं. ते सगळं शिष्टमंडळ व्यापारी पेठेतलं दोन वेळा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलं, दोन वेळा मला सुद्धा स्वतः भेटली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला प्रत्यक्ष जाऊन पाहणी करायला सांगितली, मी सगळ्या व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन, आमच्या तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन मी संपूर्ण तिथल्या परिसराची पाहणी केली. मला जे जाणवलं की वस्तुस्थिती होती, ब्युटिफिकेशन झालं पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे, पण कुणाच्या तरी पोटावर पाय आणून ती करता उपयोगाची नाही. शेवटी तिथल्या स्थानिक लोकांचा व्यवसाय आहे, त्यांची घरं तिथं आहेत, आणि तर घराची जागा जर दोन दोन तीन तीन फूट फक्त शिल्लक राहत असेल तर असं कोणाच्या तरी पोटावर पाय आणून ब्युटिफिकेशन करायचे नाही. माननीय शिंदे साहेबांनी त्याप्रमाणे निर्णय केला की कुणाचंही नुकसान न करता जे दोन्ही बाजूचे नाले गटर आहेत बंदिस्त नगरपालिकेनं बांधलेले त्या दोन्ही बॉर्डर धराव्यात आणि त्याप्रमाणे सुधारित आराखडा करावा. सुधारित आराखडा तयार झालेला आहे आणि लवकरच सुधारित आराखड्याप्रमाणेच महाबळेश्वरच्या सामने रोडचं काम पूर्ण केलं जाईल. साहेब नक्की आपण असं कसं म्हणजे म्हणलं की आपण सूडबुद्धीनं वागताय की तुम्ही काय वागलं त्यांनी सांगावं ना काय सूडबुद्धीनं वागलं. सूडबुद्धीनं जर मी वागलो असतो तर त्याची रिॲक्शन आपण जिल्ह्यातली माध्यमांचे प्रतिनिधी आहात आपल्यापर्यंत आली असती, आपण ते अनुभवलं असतं, आपल्याला ते लक्षात आलं असतं. बाहेरनं त्या केव्हा तरी येणार, कुणीतरी ब्रीफिंग दिला असेल, कुणीतरी सांगितलं असेल त्याप्रमाणे बोलणार. आम्ही कधीही सुडाचं राजकारण केलं नाही, आम्हाला ती शिकवण नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची असेल, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, जेवढं चांगलं करता येईल तेवढं सर्वसामान्य लोकांचं चांगलं करणं ही माननीय शिंदे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. सूडबुद्धीचं राजकारण मी इथून पाठीमागे कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही. मोदी आणि शाह यांचे मुंबई दौरे वाढलेत आणि त्यामुळे त्यांनी मग मुंबईमध्ये 2 BHK फ्लॅट घ्यावा एवढ्या म्हणजे त्यांना जर भीती वाटत असेल त्या मुंबईमध्ये येऊन प्रचार सारखाच करावा लागतो किंवा त्यांना ते स्वतःच हे दाखवावं लागतं. अजून प्रचाराला सुरुवात व्हायची आहे. माननीय पंतप्रधान मोदी साहेब मुंबईमध्ये जे आले ह्या दोन वेळा ते मुंबईला काहीतरी देण्यासाठी आले, महाराष्ट्राला काहीतरी देण्यासाठी आले. आजच आपण पाहिलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एका वाहिनीला मुलाखत देताना सकाळी सांगितलं की जेव्हा जेव्हा माननीय पंतप्रधान महोदय मुंबईमध्ये येतात, राज्यामध्ये येतात, तेव्हा राज्याच्या विकासासाठी काही ना काहीतरी ते देऊन जातात. मग राज्याला जर त्यांच्या भीतीमुळं, त्यांच्या येण्यामुळं राज्याच्या विकासात भर पडत असेल, राज्याच्या विकासाला चालना मिळत असेल, राज्याचा मुंबई शहराचा विकास होत असेल, ही आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी सुषमा अंधारेने किंवा ठाकरे सेनेने वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. त्यांच्या काळात जे झालं नाही ते आत्ता होतंय त्याची खंत ठाकरे सेनेच्या मनामध्ये आहे. चला पुढे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.